प्रिकॉशन मध्ये दोन मेजर प्रिकॉशन येत आहेत किंवा साधारणतः मास्क लावला जवळपास जरी एखादा कोरोना पॉझिटिव्ह आला तरी ते तुमच्या नाकातोंडातून जंतू जाणार नाही आणि त्यामुळे मास्क लावावा. आणि दुसरा मुद्दा आला आहे की प्रामुख्याने जेवताना पाणी पिताना सॅनिटायझरने हात आपण क्लीन करून घ्यावे. मी माझ्या कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये युटफ्री द्यायला सुरुवात केली. स्टॉक जेवढा मिळेल तोपर्यंत मी हे चालवणार. आजही आमच्या कोथरूड कार्यालयामध्ये रांगा लावून लोक ते घेत आहेत. पण मी सरकारला अशी मागणी केली किंवा सरकारने 7 कोटी लोक ज्यांना आपण 1 रुपया किलो तांदूळ आणि 2 रुपये किलो गहू देतो का तर ते दारिद्र्यरेषेखालचे आहेत किंवा गरीब आहेत. ती जवळजवळ 1.5 कोटी कुटुंब होतात. त्या कुटुंबाला आपल्याला सॅनिटायझर आणि मास्क फ्री दिला नाही पाहिजे पण स्वस्त दिला पाहिजे. जसं तांदूळ 1 रुपये किलो देतात, मास्क असते समजा 18 रुपये, बाकी केंद्राने तुम्ही बेअर करता. कारण ही माणसं एका कुटुंबामध्ये 5-5, 6-6 मास्क 117 रुपये प्लस GST वाले घेऊ शकणार नाहीत व ते वापरणार नाहीत. त्यांना संसर्ग लवकर होईल. ते 27 रुपयावाले सॅनिटायझर आठवड्यावर जरी पुरणार असं घेऊ शकणार नाही. त्यामुळे अतिशय सबसिडाईज रेटमध्ये रेशन दुकानांमध्ये रेशन कार्ड टाकून मास्क आणि सॅनिटायझर दिले पाहिजे अशी मागणी मी सत्रामध्ये केली. सॅनिटायझरला तर एका आठवड्याला 40 कोटी लागतात. तर हा विषय काही बैलून मध्ये चालणारा नाही. त्याच्यावर काही ना काही उपाय शोधले जात आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं म्हटलं जातं की जसं ऊन वाढेल तसतसा हा जो जीवाणू आहे तो ह्या उन्हामध्ये स्ट्रग धरणार नाही. आणि त्यामुळे हा 18-15 दिवसाचा विषय त्याच्यामध्ये सरकारने सबसिडाईज रेटमध्ये हे मास्क आणि सॅनिटायझर दिले पाहिजे. दादा, राज्यसभेची यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये कसं आहे की नाथाभाऊंच्याच नाही, एकूण 8-10 जणांच्या नावांची यादी महाराष्ट्र पालिका बोर्डाने पाठवली. नाथाभाऊंच्या बाबतीमध्ये आम्हा सगळ्यांचा आग्रह जास्त होता किंवा त्याच्यातला सिनियर लीडर या नात्याने राज्यपाल केलं पाहिजे. पण नाथाभाऊंचे ना आम्ही सगळेजण केंद्र प्रत्येक गोष्ट काही ना काही लॉजिकने ठरवते. केंद्राने याच्यामध्ये काही लॉजिक लावून असेल आणि त्यामुळे भगवत कराड नावाचे एका अतिशय सिनियर कार्यकर्त्याची जोडणी लागली. नाथाभाऊंचा विचार केंद्रीय नेतृत्व नक्की केला. यांच्या उमेदवारीवरून संजय काकडेंनी नाराजगी व्यक्त केलेली आहे उदयनराजेंच्या उमेदवारीवरून. तुम्ही कशा पद्धतीने असं आहे की ज्याला उमेदवारी नाकारली जाते तो नाराज होणं बट नॅचरल आहे. नैसर्गिक ही नाराजी भारतीय जनता पार्टीमध्ये लवकर संपते. मी नेहमी म्हणत असतो की न्यायाचा अर्थच असा आहे की न्याय म्हणजे काहींना न्याय त्यामुळे आपोआपच घेऊन आणते. एकालाच तिकडे मिळणार नाही होणार. अन्याय झालेली माणसं बाकीच्या पार्टीमध्ये त्यांच्यावरचा अन्याय व्यक्त करण्यासाठी पार्टीच्या बाहेर जातात. इथे अन्याय झालेला व्यक्त करणं हे कार्यकर्त्यांमध्ये जास्त असं मीडियावर होतं पण लगेचच त्याला संपवण्याची व्यवस्था असते. ते नॉर्मलही होत आपलं काम करतात. उसमें कहीं नाथाभाऊ का नाम नहीं था. MLC के लिए भी जिसके थे वगैरह मुद्दे नाथाभाऊ का नाम नहीं था. अमरीश पटेल कैसे देखते हैं और अंदर नाराजगी के ऊपर विधानसभा टू विधान परिषद के जो इलेक्शन होने जा रहा है उसमें मुझे कोई नहीं लग रहा है. यह जो अमरीश पटेल को दिया गया वो एक जूलिया स्थानीय स्वराज्य संस्था की है. उसमें वही सिटिंग MLC थे. जब पार्टी में प्रवेश किया तो उनको ये प्रॉमिस किया गया था कि आपको इस्तीफा देना पड़ेगा. तो दी थी बाद में जब इसकी बाई इलेक्शन लगी तो आपको ही दी जाएगी. स्वाभाविक है. लेकिन विधानसभा टू विधान परिषद जो सीटें जाएगी उसके लिए मुख्यमंत्री से चिंतन में शायद आर्थिक है तब उसका विचार करेंगे. अभी राज्यसभा के लिए 8-10 नाम भेजे थे. उसमें नाथाबाऊ के नाम के लिए हमारा आग्रह था कि नाथाबाऊ जैसे ज्येष्ठ नेता दिल्ली में जाए. लेकिन केंद्र सारे देश का, सारे राज्य का, सारे लोगों का इकट्ठा विचार करते हुए कुछ उनके दिमाग में प्लान रहते हैं. नाथाभाऊ से लेकर हम सब कार्यकर्ता है तो उस प्लान को हमेशा मानते हैं कि तो इसमें भी कुछ योजना होगी. नाथाभाऊ को आने वाले दिनों में और कोई जिम्मेवारी देगा
केंद्र उनको न्याय देगी केंद्र ह्या सगळ्या गोष्टी ठरवतील. राज्यसभेसाठी नावाचा विचार त्यांचा नाही तर मागून करण्यात येतो. ते विधान परिषदेसाठी नाता वरच्या नावाचा विचार करतील अशी मला आशा आहे. दादा कोरोना के कारण सबसे जल्दी समाप्त करने की बात के बीजेपी का क्या कहना था इसके बारे में? कोरोना के कारण सही समाप्त करना चाहिए. प्रशासन पर जो प्रेशर है, कई लोग ब्रीफिंग के लिए आते हैं, कई लोग यहाँ रात्रि 12 बजे तक अटक गए हैं. एक बार कोरोना के लिए जो बड़े पैमाने पर प्रिकॉशनरी मेजर्स लेने के लिए फील्ड में जाना पड़ेगा तो प्रशासन को उसके लिए फ्री करना चाहिए. इस विषय को लेकर बीजेपी ने सदन जल्दी समाप्त करने का जो निर्णय सामने आया, ये विषय सामने आया, उसको मान्यता दी.